आज लोकसभेमध्ये सन 2022-23 जो अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी जो काही सादर केला, खऱ्या अर्थानं हा एक महाराष्ट्रावर अन्याय करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. या अगोदरच्याही प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये सातत्यानं महाराष्ट्रावर अन्याय झाला. आपल्या संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. जवळपास GST सुद्धा 23-24% इतका GST एकट्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मिळतो, त्याच्या तुलनेमध्ये मात्र महाराष्ट्राला मिळालं नाही. खरं म्हणजे आज आम्ही याच्या अधिवेशनामध्ये रेल्वेचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यात असं वाटलं होतं की बा खामगाव जालना रेल्वे मार्गाची जी आमची अगदी 100 वर्षापूर्वीची मागणी आहे की त्याच्यासाठी काहीतरी भरीव तरतूद किंवा त्याला सुरुवात करण्यासाठी काही तरतूद केल्या जाईल, तसं काही त्याच्यामध्ये दिसलं नाही. विशेष म्हणजे विदर्भातल्या रेल्वे संकल्पामध्ये अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्यालाही काही फारसं त्या ठिकाणी पुढं काही मिळालेलं नाही. त्यानंतरच्या या अर्थसंकल्पामध्ये ज्या झालेल्या आहेत त्या फक्त IT घोषणा झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे ह्या गोष्टीला त्याच्यात चालना देणाऱ्या काही गोष्टी त्यांनी जरी केल्या असतील, पण मात्र जे करदाते जे मध्यमवर्गीय आहेत, नोकरदार आहेत, की यांच्या टॅक्सेशनमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून कुठलाही बदल या सरकारनं केला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना दिलासा दिलेला नाही. त्याचं उलट मात्र या अर्थसंकल्पामध्ये हा कॉर्पोरेट लोकांसाठी बनवलेला अर्थसंकल्प असावा असं मात्र त्याच्यातून आम्हाला त्या ठिकाणी दिसलं. कारण की पूर्वी 1 कोटीसाठी कॉर्पोरेटला जो टॅक्स लागत होता आता त्याची मर्यादा 10 कोटीवर कॉर्पोरेट जगतासाठी या अर्थसंकल्पामध्ये केली, म्हणजे त्यांना एकदम 10 पट दिलासा कॉर्पोरेट लोकांना त्या ठिकाणी देण्यात आला. पण सर्वसामान्य जनतेला मात्र टॅक्सेशनच्या माध्यमातून कुठलाही त्यामध्ये मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की आम्ही शेतकऱ्यासाठी काही करतो, शेतकऱ्याचं धान्य आम्ही खरेदी करू. खरं म्हणजे याच्यामध्ये MSPच्या कायद्याची जी मागणी होती तीच त्यांनी मान्य केलेली नाही, त्यामुळं सध्या MSPचे जे दर आहेत अन्नधान्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या मालाच्या संदर्भात ते इतके कमी आहेत की त्याच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये त्याचे भाव जास्त असल्यामुळं सरकारच्या खरेदीकडे कोणताही शेतकरी आजच्या घडीला तरी जायला तयार नाही. आणि म्हणूनही MSPच्या दराच्या बाबतीतही त्यांनी आज निर्णय घेऊन वाढवायला पाहिजे होता किंवा आम्ही भरीव असे किंवा चांगले भाव जे त्यांनी घोषणापत्रामध्ये म्हणलं होतं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, ते त्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाची MSP वाढवणं आवश्यक होतं, ते मात्र याच्यामध्ये कुठं दिसलं नाही. सिंचन क्षेत्रासाठी फक्त त्यांनी सांगितलं की आम्ही सिंचन क्षेत्र वाढू, पण ते जो आकडा जाहीर झाला देशाच्या हिशोबानं तो अतिशय तोकडा आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सातत्यानं विदर्भामधले जे काही आत्महत्याग्रस्त 6 जिल्हे आहेत या 6 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली आणण्यासाठी वैनगंगा ते नळगंगा आणि पैनगंगा असा हा जर नदी जोड प्रकल्प जर पूर्णत्वास गेला तर विदर्भातल्या या 6ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना त्या सिंचनाचा लाभ होऊ शकतो आणि भविष्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतात. आणि म्हणून त्या नदीजोड प्रकल्पामध्ये सुद्धा कुठंही पैनगंगा किंवा याच्यामध्ये पाणी आणण्याच्या संदर्भामध्ये काही म्हटलेलं नाही. असे अनेक जे काही प्रश्न आहेत, कृषी अवजारावर त्यांनी कुठल्या प्रकारचे टॅक्सेशन लावलेले नाही. पण खऱ्या अर्थानं आजकाल या शेतीचं क्षेत्र कमी झाल्यामुळं या शेतीमध्ये आधुनिकता मोठ्या प्रमाणावर आलेली आहे, यांत्रिक शेतीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. तर या बाबतीमध्ये सुद्धा यंत्रसामग्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा लहान शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं आपली शेती कसता येईल यासाठी जी काही तरतूद अर्थसंकल्पामध्ये पाहिजेत होती ती काही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी केलेली दिसत नाही. आणि म्हणून एका अर्थानं हा अर्थसंकल्प हा काही सर्वसामान्याच्या भावनांचा विचार करून या ठिकाणी मांडलेला दिसत नाही. आणि राज्यावर विशेष करून महाराष्ट्र राज्यावर जो काही सातत्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याच्या बाबतीमध्ये किंवा सोयी सवलती देण्याच्या बाबतीमध्ये जो अन्याय पूर्वीपासून चालू आहे तो आजही कुठं बंद झालेला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून एक निराशाजनक अर्थसंकल्प असा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.